विद्यार्थ्याचं वजन 25 किलो आणि त्याच्या दप्तराचं ओझ 7 किलो. दप्तराच्या ओझ्याचं हे वास्तव आहे. शासनाच्या आदेशानुसार दप्तराचं वजन हे मुलाच्या वजनाच्या 1.0 असायला पाहिजे. दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न प्रदीर्घ चर्चेनंतर थेट हायकोर्टात गेल्यानंतर या उपाययोजना आखण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र त्याची आजही हेळसांड सुरू आहे. हे तुझं छोटं दप्तर जे आहे ते एवढं दप्तर तुला पुरेसं आहे, सफिशियंट आहे? हो, तुझे मम्मी डॅडी तुला असं मोठं दप्तर करून नाही देत. आहे, पण मी हे आणतो. तू हे आणतो ना? ओके. आणि टीचर पण सांगतात छोटं दप्तर आणा. टीचर क्या बोलते है, ये इतना सारा चाहिए? नहीं बोलती है ना, तो फिर आपने क्यों लाया हो इतना? हाँ, क्या क्या है देखो इसमें, बताओ क्या क्या है इसमें, मुझे बताओ इसमें से आप घर पे क्या क्या रख सकते थे? शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 200 शाळांमध्ये गुरुवारी एकाच वेळी दप्तर तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार दप्तराच्या ओझ्याबाबत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शाळांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यासाठी पालकांचंही सहकार्य अपेक्षित आहे असं मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केलंय. मुख्याध्यापक आणि संबंधित शाळेचे जे संचालक मंडळ आहे त्यापैकी एका संचालकांवर ही जबाबदारी टाकलेली आहे, यांना जबाबदार धरलं जाईल. आणि काही प्रमाणामध्ये पॅरेंट्स सुद्धा याला जबाबदार आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. हम नोटिसेस देते हैं बच्चों को या क्लास टीचर को, क्लास टीचर के थ्रू पेरेंट्स तक जाता है, बच्चों तक जाता है, अवेयरनेस स्प्रेड होता है. लेकिन अमल में लाने के लिए थोड़ा वक्त तो लगेगा ही, मुझे लगता है, क्योंकि पेरेंट्स अपने आई एम सॉरी टू से इतना वक्त बच्चों को नहीं दे रहे आजकल. मुलांच्या दप्तराचं ओझ या विषयावर चर्चा, वाद आणि नोटीसबाजी या पलीकडे काहीही होत नाही. जोपर्यंत या विषयात सर्वमान्य तोडगा निघत नाही तोपर्यंत मुलांच्या पाठीवरील ओझ कमी होणार नाही हे नक्की. अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.